नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संदीप गौते तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश गुरु फॉर ऑलमध्ये स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पी वाय क्यूज डिस्कस करणार आहोत अतिशय महत्वाचे क्वेश्चन्स वास्चे आहेत आणि टॉपिक आहे युझिंग अप्रोप्रिएट प्रिपोजिशन्स यामध्ये आपल्याला बघायचं आहे की काही नंतर कुठलं करेक्ट प्रेपजिशन यूज करावं लागतं सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये यावरती प्रश्न विचारले जातात मग एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल पी एस आय एस टी आय एस ओ सी डी एस एक्झाम असेल सरळ सेवा भरती असेल ई टी असेल टेट असेल जिथे जिथे इंग्लिश ग्रामर आहे तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी तिथे तिथे या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात युझिंग अप्रोप्रिएट प्रेपोजिशन्स थोडा क्लिष्ट असा टॉपिक असल्यामुळं विद्यार्थ्यांचे बरेचसे प्रश्न यावरती चुकतात तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की काही वर्ष नंतर करेक्ट प्रेपोजिशन कसं यूज करायचं आहे तर सुरुवात करूया सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या क्वेश्चन नंबर वन बघा काय दिलेलं आहे माय फादर माय फादर इज अ डिझायरस डॅश बिल्डिंग अ न्यू बंगलो आता डिझायरस विथ डिझायरस बाय डिझायरस ऑफ ऑर डिझायरस ऑफ कुठलं येतं तर यामध्ये सगळ्यात शेवटचं ऑप्शन करेक्ट आहे ऑप्शन नंबर डी दॅट इज अ डिझायरस ऑफ डिझायरस ऑफ असतं कधी लक्षात ठेवायचं डिझायरस ऑफ प्लस जिरन फॉर्म येतो बघा त्यामुळे कधी लक्षात ठेवायचं ही फ्रेजच अशी यूज केली जाते डिझायरस ऑफ प्लस जिरन फॉर्म ज्याला किंवा आपण तुम्ही वी वन प्लस आय एन जी देखील म्हणू शकता नेक्स्ट क्वेश्चन बघा माय ग्रँडफादर फादर डाईड डॅश कॅन्सर आता डाईड इथे लक्षात घे ऑफ फ्रॉम बाय आणि ऑफ इथे बाय तर येतच नाही किंवा ओ ऑफ येत नाही आता विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन फ्रॉम आणि ऑफ मध्ये असतं तर याचं करेक्ट आन्सर आहे ओ या फ्रॉम नाही तर माय ग्रँड फादर डाईड ऑफ कॅन्सर नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर थ्री द मॅनेजर वॉज अ डिसअपॉइंटेड डॅश हिज वर्कर्स डिसअपॉइंटेड इन हिज वर्कर असतं डिसअपॉइंटेड इन हिज वर्कर फ्रॉम नाही बाय नाही ऑफ नाही विद्यार्थी मित्रांनो प्रिपजिशन्स यूज करताना लॉजिक आणि त्यासोबतसोबत तिथे कुठलं करेक्ट आहे हे माहिती असणं गरजेचं आहे बऱ्याच ठिकाणी तुमचा गेस केलेला इथे फसू शकतो नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं अतिशय महत्त्वाचं आहे बघा अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांचं स्वागत मी स्वतः अनअकॅडमीवर अ अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती इंग्लिश ग्रामर घेतो स्पर्धा परीक्षांसाठी क्रॅक एम पी एस सी विथ इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म गेट प्लस सबस्क्रिप्शन अँड ॲक्सेस टू अनलिमिटेड लाईव्ह अँड रेकॉर्डेड कोर्सेस फ्रॉम इंडियाज बेस्ट एज्युकेटर्स प्लसचे फीचर्स बघा काय आहेत अकॅडमीचे तर लाईव्ह शिका घरातल्या सोयीनुसार सर्व कोर्सेसना अमर्यादित प्रवेश भारतातील टॉप शिक्षक एकाच प्लॅटफॉर्मवर संपूर्ण अभ्यासक्रमाचा कवरेज करून घेतला तो परीक्षेची परिपूर्ण तयारी नियमित शंका निरसन सत्र असतात लाईव्ह टेस्ट सिरीज स्टडी मटेरियल पी डी एफ फॉर्मॅटमध्ये मिळते उत्तर लेखन सत्र मार्गदर्शक व मार्गदर्शन हे सगळे प्लसचे फीचर्स आहेत अतिशय महत्त्वाचं आहे अनअकॅडमी एम पी एस सी प्रेझेन्सिव्ह आयकॉनिक सबस्क्रिप्शन लॉन्च झालेलं आहे काय आहे बघा एम पी एस सी आयकॉनिक लाइव वन टू वन लाइव मेंटरशिप प्रोग्राम बाय अन अकॅडमी अनअकॅडमीवरील लाइव मेंटरिंग प्रोग्राम ही नक्की का है ग्या। हे नक्की काय आहे समजून घ्या हे ज्या विद्यार्थ्यांनी अँड्रॉइडवर अन नवीनतम आवृत्तीचे ॲप इन्स्टॉल केले आहे त्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेले एक नवीन वैशिष्ट्य आहे येथे विद्यार्थी आपल्या मेंटर्स किंवा एज्युकेटर्स सोबत वन टू वन ऑडिओ कॉलवर जोडले जाऊ शकतात शंकांचे निरसन वन uh, टू वन होणार आहे संकल्पना समजावून घेणे परीक्षा धोरण व अभ्यास योजनेविषयी मार्गदर्शन या वैशिष्ट्याचा आपल्याला नेमका कसा फायदा होईल तर बघा आपल्या सर्व शंकांचे झटपट निरसन होणार आहे आपल्या मेंटर एड्युकेटर्स सोबत वन टू वन तत्वावर आपण जोडले जाणार आहात आपल्या शंका दूर करू दूर करा आणि सर्व संकल्पना स्पष्ट करा वैयक्तिक मार्गदर्शन तसेच तुमच्या अभ्यास नीतीवर अभिप्राय मिळवा अतिशय चांगलं फीचर आहे विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सीचं प्राईस हाईक होणार आहे कमिंग सून आहे अन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती त्यामुळे सगळ्यांनी लवकरात लवकर सबस्क्राइब करा ज्यांच्याकडे ॲप नसेल त्यांनी डाउनलोड करा विद्यार्थी मित्रांनो स्पेशल क्लासेस देखील असतात जे सगळ्याच गोष्टी पेड आहेत तसं नाही स्पेशल क्लासेस तुम्हाला फ्रीमध्ये करायला मिळतात मी स्वतः तिथे बरेचसे स्पेशल क्लासेस घेतो त्यामुळे तुम्ही डाउनलोड करा तुमच्या लक्षात येईल क्वेश्चन नंबर फोर बघा आय एम डिसगस्टेड डॅश माय फ्रेंड्स डॅश देअर कंडक्ट क्वेश्चन नंबर फोरचा अन्सर आहे डिस्गस्टेड विथ माय फ्रेंड्स विथ माय फ्रेंड्स ॲट देअर ॲट देअर कंडक्ट अशा पद्धतीने तर बघा डिस्गस्टेड विथ पर्सन येतं बघा आणि ॲट कंडक्ट येतं म्हणजेच काय आय एम डिस्गस्टेड विथ माय फ्रेंड्स अँड फ्रेंड्स ॲट देअर कंडक्ट बघा सी ऑप्शन करेक्ट आहे नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर फाईव्ह ही इज नॉट एनविस डॅश इज रिचेस ही इज नॉट एनविस ऑफ असत ऑफ तिथे कुठलंही दुसरं बसत नाही एनविस ऑफच असते क्वेश्चन नंबर फाईव्ह आंसर आहे ऑप्शन नंबर बी क्वेश्चन सिक्स बघा द डॉग इज अ फेथफुल टू हीज मास्टर असतं फेथफुल टू विथ नाही फेथफुल टूच इथं लक्षात घ्या ऑफ नाही ॲट नाही फेथफुल टू क्वेश्चन नंबर सिक्सचा ऍन्सर आहे ऑप्शन नंबर सी शी इज अ फॉन्ड डॅश स्वीट्स शी इज फॉन्ड ऑफ फॉन्ड ऑफ असतं बघा फॉन्ड ऑफ बाकी कुठले ऑप्शन तिथे बसत नाही सो शी इज अ फॉन्ड ऑफ स्वीट्स त्यानंतर क्वेश्चन नंबर एट बघा आय एम इन्टेटेड डॅश ऑल माय कॉलिग्स सो आयम इन डेटेड टू असतं नॉट विथ नॉट ॲट नॉट ऑफ तर काय येतं आय एम इन डेटेड टू इन डेटेड टू म्हणजे काय ग्रेटफुल ग्रेटफुल टू थँकफुल टू आपण ज्याला म्हणतो आपण थँकफुल टू नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर नाईन बघा वी हॅव इन्व्हायटेड द गेस्ट डॅश डिनर आता इथे कन्फ्युजन कुठं होतं बघा मी सांगतो तुम्हाला एक तर इथे ॲट आणि टू बसतच नाही मग टी ओ घ्यायचं की फॉर घ्यायचं क्वेश्चन नंबर नाईनचं आन्सर असतं बघा टू घ्यायचं इन वाईट ए देस्ट टू डिनर फॉर डिनर नाही टू डिनर त्यामुळे बघा इथे ए बऱ्याच विद्यार्थ्यांना हे वाटू शकतं पण ते चुकीचं आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर टेन डी यू इन्फॉर्म डॅश द पोलीस डॅश द मर्डर आता इन्फॉर्म द पोलीस इथे कुठलंही प्रेपोजिशन लागत नाही इन्फॉर्म द पोलीस ऑफ द मर्डर ऑफ द मर्डर म्हणजे पहिलं ऍन्सर आहे म्हणजे कसं डीड यू इन्फॉर्म द पुलीस ऑफ द मर्डर नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर इलेवन मध्ये दोन दिले वन आणि टू बघा मंगेश इज द हेअर डॅश इज अंकल मंगेश इज द हेअर डॅश इज अंकल्स प्रॉपर्टी व्यक्ती असेल तर तिथे काय येतं बघा क्वेश्चन नंबर इलेवनचं ऑफ येतं हेअर ऑफ पर्सन मंगेश इज द हेअर एच ई -E आय आर वेअर म्हणजे काय वारस ज्याला म्हणतो आपण वारस आणि इथे इथं टू बघा हेअर टू हीज अंकल्स प्रॉपर्टी आला समथिंग हेअर टू म्हणजे काहीतरी समथिंग एअर ऑफ म्हणजे पर्सन असतं म्हणजे याचा अॅन्सर कुठला आहे ऑफ आणि टू हे इथं दिसतंय बघा क्वेश्चन नंबर इलेव्हनचा ऍन्सर आहे ऑप्शन नंबर सी नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर ट्वेल्व द लायन जम्प्ट डॅश द फेन्स ऑन ओवर किंवा दोन्ही येतात की नन ऑफ द ॲबो इथे ते ओवर असतं जम्प्ड ओव्हर द फेन्स येत जम्प्ड ओवर द फेस नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर थर्टीन व्हाट काइंड डॅश म्युझिक इज इट व्हाट काइंड ऑफ म्युझिक व्हाट काइंड ऑफ म्युझिक हे ऑफ येतं बघा हे नाही लक्षात घ्या पहिलं नाही व्हाट काइंड ऑफ म्युझिक इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर फोर्टीन लुक लुक द मून स्टुडंट लुक At the moon, look at the moon, look to nine, look off night. look at it give in. Nine. Look at the moon, students. Question number 15 My sister is looking, <coughs> dash, a good job at for on with looking for us, the looking for a good job, not at, not on, not with the Kyle. My sister is looking for a good job. नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर सिक्स्टीन आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस आय लिव्ह फॉर फेम अँड शी लिव्ह ऑन मीट ओनली इथे मीट फूड आलंय म्हणून इथे बरोबर आहे ऑन आणि फॉर फेम देखील करेक्ट आहे तर याचा आन्सर आहे बोथ वन अँड टू आर करेक्ट क्वेश्चन नंबर सिक्स्टीनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेवन्टीन आय एम रिअली प्लीज डॅश यू डीअर विथ याचा आन्सर येतं बघा एम्प्लीज विथ बघा प्लीज विथ इथे व्यक्ती असेल यू डिअर व्यक्ती आहे त्यामुळे प्लीज विथच इथं लक्षात घ्या ए बी किंवा सी तिथं कुठलंही बसत नाही नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो अन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती बॅच कोर्सेस कुठले आहेत ते आपण बघूया तर बॅच कोर्सेस कुठले कुठले गु� आहेत कॉम्प्रिएन्सिव्ह बॅच फॉर डिपार्टमेंटल पी एस आय प्रिलिम्स बॅच थ्री आणि इथे वरुळकर सर चव्हाण सर अवंतकर सर देंदुले सर त्यानंतर हांडे सर आणि सोनवणे सर हे सगळे एक्सपर्ट्स असणार आहेत आणि बावीस डिसेंबरला ही बॅच स्टार्ट होणार आहे कॉम्प्रिएन्सिव्ह बॅच फॉर कंबाईन पी एस आय एस टी आय एसओ प्रिलिम्स एक्झाम दोन हजार एकवीस बॅच आणि ट्वेंटी नाईन्थला ही बॅच ट्वेंटी नाईन्थ डिसेंबरला ही बॅच लॉन्च होणार आहे इथे देखील जवान सर वरुळकर सर सोनवणे सर पवार सर साठे सर आणि सर हे सगळे एक्सपर्ट्स असणार आहेत तुम्ही हा कोड यूज करायचा आहे तिथे संदीप जी वन हा कोड यूज करायचा आहे तुम्हाला डिस्काउंट मिळेल आणि तुमचं घर बसल्या चांगलं प्रिपरेशन होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर एटीन बघा हिज फॅमिली वॉज प्लीज डॅश द न्यूज ऑफ सक्सेस बघा वर ते प्लीज विथ म्हटलं होतं इथे विथ नाहीत आता ऑन नाही किंवा फॉर नाही इथे येतं बघा प्लीज ॲट इथं प्लीज ॲट द न्यूज ऑफ सक्सेस समथिंग असेल ना तिथे ॲड घ्यायचं आहे पर्सन असेल तर प्लीज विथ इथं नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर नाईन्टीन द गेस्ट मे प्रिफर कॉफी ऑर नाही फॉर नाही विथ नाही कॉफी म्हणजे प्रिफर आलं तर इथे इथं बघा प्रिफर टू प्रिफर टू वन टू अनादर प्रिफर कॉफी टू ठीक क्वेश्चन नंबर नाईन्टीनचा ऍन्सर आहे ऑप्शन नंबर सी नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर ट्वेंटी द थ्यूज कॉर्ल्ड डॅश इच अदर द थ्यूज कॉरल्ड विथ इच अदर तो बघा विथ इच अदर त्यामुळे ते फ्रॉम नाही इन नाही ऑल द अबो नाही क्वेश्चन नंबर ट्वेंटीचा आन्सर आहे ऑप्शन ए क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन बघा दिस पॉलिसी इज द सब्जेक्ट टू द अप्रुव्हल दिस पॉलिसी इज द सब्जेक्ट टू द ॲप्रुव्हल सब्जेक्ट टू असतं सब्जेक्ट टू नॉट डिस नॉट डिस नॉट डिस नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू माय टीम इज अ सुपेरियर डॅश दॅर्स विथ फ्रॉम फॉर नाही टू इथ माय टीम इज अ सुपेरियर टू दॅर्स माय टीम इज अ सुपेरियर टू दॅर्स विद्यार्थी मित्रांनो इथे लक्षात येत असेल तुम्हाला अप्रोप्रिएट प्रिपोजिशन कसे यूज करायचे आहेत कारण याचा फायदा तुम्हाला सगळ्या पद्धतीच्या स्पर्धा परीक्षांसाठी होणार आहे त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री ही इज वॉन्टिंग अ कॉमन सेन्स हा हे फार महत्वाचं आहे बघा वॉन्टिंग इन एक फ्रेज आहे आणि त्यानंतर वॉन्टिंग इनच येतं बघा इन इथे विथ नाही फॉर नाही टू नाही वॉन्टिंग इन नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर नीरज चोप्रा इज वर्दी डॅश आर प्रेज सो क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर नीरज चोप्रा इज वर्दी ऑफ आर प्रेज वर्दी ऑफ असतं बघा वर्दी फॉर नाही वर्दी ऑफ नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाईव्ह वी नीड टू थिंक ऑफ थिंक अबाउट दोन्ही बसतात इथे त्यामुळे बोथ ए अँड बी करेक्ट आहे सर क्वेश्चन नंबर आपण ट्वेंटी फाईव्हचा अँसर काय घेतलंय बघा दॅट इज ऑफ आणि अबाउट दोन्ही म्हणजे बोथ तिथे आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्यायचं इकडे अनअकॅडमी राज्यसेवा असेल, असेल, असेल पी एस आय असेल एसटी असेल एसओ असेल डिपार्टमेंटल पी एस आय असेल वन सबस्क्रिप्शन फॉर ऑल दीज एक्झाम्स आहे डिस्काउंट ऑन सबस्क्रिप्शन विल बी टेन पर्सेंट प्लॅन्स बघा हा कोड यूज करायचा आहे तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंटसाठी संदीप जी वन हा कोड यूज करायचा आहे संदीप जी वन हा कोड यूज करायचा आहे सगळ्यांनी प्लॅन्स बघा वन मंथ थ्री मंथ सिक्स मंथ्स ट्वेल्व मंथ्स ट्वेंटी फोर मंथ्स हे करंट प्राईस दिलेलं आहे बघा करंट किती आहे आणि तुम्ही जर डिस्क हा कोड अप्लाय केला तर टेन पर्सेंट होऊन या कॉलममध्ये तुम्हाला दिसत आहे तर लास्ट फ्यू डेज टू अवेल टेन पर्सेंट डिस्काउंट सबस्क्राईब नाव सो स्टुडंट्स लाईक द व्हिडिओ शेअर द व्हिडिओ अँड सबस्क्राईब माय चॅनल सो थँक यू थँक यू सो मच नक्कीच तुम्हाला या सगळ्यांचा फायदा होणार आहे